नफा व तोटा यावर हमखास विचारले जाणारे प्रश्न मी तुकाराम रामकिशन माळकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घाट तालुका पाटोदा जिल्हा बीड हा व्हिडिओ आपणास आवडल्यास लाईक करा शेअर करा व आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा या ठिकाणी एक पहिलं उदाहरण दिलेलं आहे दहा रुपये छापेल किमतीच्या पुस्तकावर दहा टक्के सूट मिळाली तर प्रत्येक पुस्तकाची विक्री किंमत किती असे या ठिकाणी उदाहरण विचारले आणि पर्याय दिलेले आहेत तर आता हे कसं करायचं दहा टक्के छापील किंमत म्हणजे मूळ किंमत किती आली दहा रुपये सूट किती दहा टक्के दहा टक्के सूट ज्यावेळेस टक्केवारीमध्ये सूट दिलेली असते अशा वेळेस शंभर रुपये किंमत असताना दहा टक्के सूट शंभर रुपये किंमत असताना दहा रुपये सूट असा याचा अर्थ होतो मग आता पुस्तकाची मूळ किंमत किती दहा रुपये मग दहा रुपये किंमत असताना किती रुपये सूट म्हणजे शंभर रुपये किंमत असताना दहा रुपये सूट तर दहा रुपये किंमत असताना किती मग काय करायचा याचा तिरकस गुणाकार करायचा याचा आणि याचा दहा गुणवले दहा भागिले शंभर मग हे शून्य कटलं हे शून्य कटलं हे शून्य कटलं हे शून्य कटलं कटल, एकी, एकी एक एकी एक एक म्हणजे एक रुपया सूट म्हणजे दहा रुपये रुपयाच्या पुस्तकावर एक रुपया सूट म्हणून म्हणून काय पुस्तकाची विक्री किंमत दहा वजा एक बरोबर नऊ रुपये एक काय एक कवाचा का केला तर एक रुपये आहे म्हणजे दहातून एक गेला खाल राहिले नऊ नऊ रुपये विक्री किंमती म्हणजे पर्याय नंबर एक हा पर्याय या ठिकाणी येतो बघा या ठिकाणी एक दुसरं उदाहरण आहे अ ने एक खुर्ची चारशे पन्नास रुपयांना विकली तर त्याला दहा टक्के तोटा झाला जर वीस टक्के नफा हवा असता तर ती खुर्ची त्याने केवड्याला विकावी लागली असती बघा आता काय म्हणता ते की विक्री किंमत दिली त्यांनी विक्री बरोबर चारशे पन्नास रुपये तर काय म्हणता ये दहा टक्के तोटा झाला दहा टक्के तोटा म्हणजे दहा टक्के तोटा म्हणजेच शंभर रुपयाची वस्तू नव्वद रुपयाला विकली म्हणजे दहा टक्के तोटा झाला याचा अर्थ आता विक्री दिली चारशे पन्नास मग आता असं धरायचं शंभर रुपयाची वस्तू नव्वद रुपयाला विकली तर ही विकली तर किती रुपयाची वस्तू चारशे पन्नास रुपयाला विकली कारण हे हे चारशे पन्नास पुढे का घेतलं तर ही विक्री किंमत आहे म्हणजे शंभर रुपयाची वस्तू नव्वद रुपयाला विकली तर किती रुपयाची वस्तू चारशे पन्नास रुपयाला विकली म्हणजे आपल्याला खरेदी किंमत काढायची खरेदी किंमत मग बरोबर काय येतात आता तिरकस गुणाकार करायचा त्यांचा की शंभर गुणवले चारशे पन्नास भागिले नव्वद हे शून्य कटलं हे शून्य कटलं नऊ एक नऊ नवा पाच पंचेचाळी बरोबर शंभर गुणवले पाच बरोबर पाचशे रुपये हे पाचशे रुपये काय आले तर खरेदी किंमत खरेदी किंमत बरोबर पाचशे रुपये आली मग आता आपल्याला त्यांनी काय सांगितलंय किंवा काय विचारलंय पुढं वीस टक्के नफा हवा असेल वीस टक्के नफा म्हणजे वीस टक्के नफा वीस टक्के नफा, नफा। म्हणजेच काय शंभर रुपयाची वस्तू एकशे वीस रुपयाला विकायची वीस टक्के नफा म्हणजे शंभराला वीस म्हणजे शंभराची वस्तू एकशे वीस रुपयाला विकली की वीस टक्के नफा होतो तर मग आता इथं आपल्याला खरेदी किंमत आली तर पाचशेची वस्तू किती रुपयाला विकायची मग आता पुन्हा इथे याच्यात बी काय तिरकस गुणाकार हे पाचशे गुणवले एकशे वीस भागविले शंभर बरोबर हे शून्य कटलं हे शून्य कटलं हे शून्य कटलं हे शून्य म्हणजे एकशे वीस गुणवले पाच म्हणजेच बारा पंचे सहा सहाशे रुपये म्हणून खुर्ची सहाशे रुपयाला विकावी लागेल बा या पद्धतीने हे उदाहरण सोडवता येईल अगदी सुटसुटीत आहे फक्त कोणती किंमत कुठे को घ्यायची हे लक्षात आलं की आपल्याला लगेच सोडवता येईल आता या ठिकाणी एक अजून एक वेगळ्या पद्धतीचं उदाहरण आहे बघा एका दुकानदाराने दोन घड्याळे प्रत्येकी सातशे वीस रुपयाला विकली तेव्हा एका व्यवहारात वीस टक्के नफा व दुसऱ्या व्यवहारात वीस टक्के तोटा झाला तर या व्यवहारात एकूण नफा किंवा तोटा किती टक्के झाला मग आता हे उदाहरण करण्यासाठी आता काय तर दोन घड्याळे आणि दोन घड्याळ्याची विक्री किंमत दिली दोन घड्याळे विक्री किंमत दिली बरोबर सातशे वीस रुपये अधिक सातशे वीस बरोबर किती आलं चौदाशे चाळीस म्हणजे हे असं दिलेलं आहे आता काय करायचं ही विक्री किंमत आहे ही काय सातशे वीस काय विक्री किंमत आहे आपल्याला काय करावं लागेल खरेदी किंमत काढायची आता आता एक पहिलं घड्याळ घेऊ आता पहिले घड्याळ पहिल्या घड्याळात काय म्हणत एका व्यवहारात वीस टक्के नफा झाला म्हणजे शंभर रुपयाचे घड्याळ एकशे वीस रुपयाला विकले म्हणजे एकशे वीस नफा झाला वीस टक्के नफा म्हणजे एकशे वीसला विकले तर मग आता काय म्हणत आहे की एका दुकानदार दोन घड्याळे प्रत्येकी सातशे वीस रुपयाला विकले म्हणजे तर इथे एक मानू एक रुपये किमतीचे घड्याळ सातशे वीस रुपयाला विकले म्हणजे खरेदी किंमत काढायची आपल्याला शंभर रुपयाचं घड्याळ एकशे वीस रुपयाला तर एक रुपयाचे घड्याळ सातशे वीस रुपयाला मग आता काय करायचं हे तिरकस गुणाकार सातशे वीस गुणवले शंभर भागवले एकशे वीस एक्स बरोबर मग हे शून्य कटलं हे शून्य कटलं बारा एक बारा बारसं खून बहात्तर बरोबर काय आलं साठ गुणवले दहा बरोबर सहाशे रुपये एका घड्याळाची खरेदी किंमत बरोबर सहाशे रुपये ओके मग आता काय करायचं आपल्याला एका घड्याळाची आली आता दुसरं घड्याळ दुसऱ्या घड्याळामध्ये काय झालेलं आहे आपल्याला वीस टक्के वीस टक्के तोटा झालेला आहे काय वीस टक्के तोटा मग बघूया शंभराचं घड्याळ हे वीस टक्के तोटा म्हणजे ऐंशी रुपयाला विकले अलक लक्षात हे वीस टक्के तोटा ओके तर वाय वाय किंमत असलेलं घड्याळ सातशे वीस रुपयाला विकले वाय म्हणजे आपल्याला किंमत काढायची म्हणजे किती रुपये किमतीचं घड्याळ सातशे वीस रुपयाला विकलं पुन्हा यांचं तिरकस गुणाकार वाय बरोबर सातशे वीस गुणवले शंभर भागवले ऐंशी हे शून्य कुठलं हे शून्य कुठलं आठ एक आठ आठ नऊ बहात्तर म्हणजे नव्वद गुणविले दहा बरोबर नऊशे रुपये म्हणजे आता दुसऱ्या दुसरं जे घड्याळ आहे त्याची किंमत किती आली खरेदी किंमत दुसऱ्या घड्याळाची खरेदी किंमत बरोबर नऊशे रुपये मग आता दोन्ही घड्याळाची खरेदी किंमत दोन्ही घड्याळ बरोबर सहाशे अधिक नऊशे बरोबर किती आले पंधराशे आणि दोन्ही घड्याची विक्री किंमत विक्री हे खरेदी आणि ही विक्री किती सातशे वीस अधिक सातशे वीस बरोबर चौदाशे चाळीस काय झालं चौदाशे चाळीस तोटा किती झाला आता इथं किती तोटा झाला तर बघा पंधराशे वजा बरोबर साठ रुपये तोटा झाला या व्यवहारात काय झाला सात रु साठ रुपये तोटा झाला मग आता आपल्याला विचारले शेकडा तोटा किती शेकडा तोटा किती मग आता बघा पंधराशे रुपये खरेदीवर साठ रुपये तोटा तर शंभर रुपयाच्या खरेदीवर किती रुपये तोटा मग तिरकस गुणाकार शंभर गुणवले साठ भागिले पंधराशे हे शून्य कटलं हे शून्य कटलं हे शून्य कटलं हे शून्य कटलं बरोबर दहावीस एके साठ भागिले पंधरा पंधरा एके पंधरा पंधरा चौक साठ बरोबर चार टक्के म्हणजे एकूण या व्यवहारामध्ये चार टक्के काय झाला तोटा झाला म्हणजे पर्याय नंबर चार अतिशय सुटसुटीत पद्धतीने जर केलं उदाहरण थोडंसं मोठं आहे परंतु सुटसुटीत पद्धतीने केलं व्यवस्थित जिथल्या कि तिथे किंमत घेतल्या तर निश्चितपणे या ठिकाणी आपल्याला हे उदाहरण चांगल्या पद्धतीने सोडवता येईल बघा हे वेगळ्या पद्धतीचे उदाहरण चार टेबलाची विक्री पाच टेबलाच्या खरेदी इतकी आहे तर त्या व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा झाला आता चार टेबल चार टेबलाची विक्री पाच टेबलाच्या खरेदी इतकी आहे <coughs> मग आता काय करायचं इथं आपल्याला आता एक टेबलाची किती किंमत आहे ते आपल्याला काढावं लागेल आणि एका टेबलाची किंमत जर आपण समजा कुठलीही ग्रेस धरून काढली तर निश्चितपणे हे उदाहरण आपल्याला सोडत येत समजा समजा एका टेबलाची खरेदी किंमत खरेदी किंमत बरोबर एक रुपया मानू काय म्हणायचं एक रुपये म्हणायचं एका टेबलाची खरेदी किंमत म म्हणून पाच टेबलाची खरेदी किंमत बरोबर पाच रुपये मग चार टेबलाची विक्री पाच टेबलाच्या खरेदी एवढी चार टेबलाची विक्री बरोबर पाच रुपये पाच रुपये म्हणजेच चार रुपये खरेदी किमतीवर एक रुपया नफा झाला चार रुपये खरेदी किमतीवर एक रुपया नफा झाला मग तर शंभर रुपये खरेदीवर नफा किती म्हणून पुन्हा तिरकस गुणाकार कि शंभर गुणवले एक भागिले चार बरोबर शंभर भागवले चार चार एक चार चार दोन्ही आठ दोन उरले चार पंचे वीस बरोबर पंचवीस टक्के नफा या ठिकाणी येईल मग या ठिकाणी नफाच का झाला तर अगदी सोप आहे ना वरच दिले बघा चार टेबलाची विक्री पाच टेबलाच्या खरेदी इतकी आहे म्हणजे पाच टेबला म्हणजे चार टेबलाची विक्री केली तर जेवढे पैसे येतात त्याच्यामध्ये पाच टेबल खरेदी येतात म्हणजे एक टेबल एक्स्ट्रा येतो आहे म्हणजे निश्चितपणे या ठिकाणी आपल्याला नफावतो आहे इथं वरीच लक्षात येते आणि अशा पद्धतीने जर काढलं तर निश्चितपणे अगदी कमी वेळामध्ये हे लक्षात येईल की इथं काय की चार टेबलाची विक्री पाच रुपये म्हणजे चा चार रुपयाच्या खरेदी किमतीवर काय झाला एक रुपया नफा झाला कारण बघा पाच टेबलाची खरेदी <coughs> चार टेबलाच्या विक्री एवढी म्हणजे चार टेबलाची विक्री करून आपल्याला किती मिळतात तर पाच रुपये मिळतात आणि त्या पाच रुपयामध्ये आपल्याला पाच टेबल खरेदी करतात म्हणजे एक रुपया काय होतं इथं नफा मिळतो आणि म्हणून शंभर रुपयाच्या खरेदीवर आपल्याला इथं किती नफा किती या सूत्रानुसार तिरकस गुणाकार करून शंभर गुणवले एक भागिले चार बरोबर पंचवीस टक्के नफा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल बघा आता एक पुढचं उदाहरण आहे एका माणसाने एक स्कूटर रुपये सत्तेचाळीस हजारला खरेदी केले के व तिच्या दुरुस्तीवर तीन हजार रुपये खर्च केले व ती बावन्न हजाराला विकली तर त्याचा नफा किंवा तोटा किती आता बघा त्यांनी खरेदी केवढ्याला केली बरोबर सत्तेचाळीस हजार आणि दुरुस्ती दुरुस्तीला किती घालवले त्याने तर तीन हजार म्हणजे दुरुस्तीला बी आपणच पैसे दिलेत ना म्हणजे सत्तेचाळीस हजार आणि तीन हजार म्हणजे किती किती झाले तर हे पन्नास हजार पन्नास हजार रुपयाला काय झाली खरेदी म्हणजे पन्नास हजार रुपयाला आपल्याला ती पडली कारण दुरुस्तीलासुद्धा आपल्या किशातून पैसे गेलेले असतात म्हणून पन्नास हजार रुपयाला खरेदी केली आता विकली केवढ्याला बावन्न हजार रुपयाला म्हणजे विक्री बावन्न हजार रुपये म्हणजे काय झालं इथं खरेदी पन्नास हजारला केली आणि विकली बावन हजार म्हणजे निश्चितपणे या ठिकाणी काय झाला नफा झाला कारण खरेदीपेक्षा विक्री किंमत जास्त असेल तर नफा होतो मग आता किती टक्के किती टक्के नफा झाला हे या ठिकाणी आपल्याला इथं काढावं लागेल तर बघा आता इथं माहिती आहे आपल्याला एक की किती रुपये नफा झाला तर बावन्न हजार वजा पन्नास हजार बरोबर दोन हजार रुपये नफा दोन हजार रुपये काय झाला नफा झाला ओके मग दोन हजार रुपये नफा झाला मग पण पन्नास हजार रुपये खरेदीवर दोन हजार रुपये नफा तर शंभर रुपये खरेदीवर नफा किती शेकडा नफा विचारलाय त्यांनी मग बघा या ठिकाणी आपल्याला काय आता काढावं लागेल पुन्हा तिरकस गुणाकार या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल आता तिरकस गुणाकार म्हणजे किती शंभर गुणवले दोन हजार भागिले पन्नास हजार एक दोन तीन चार एक दोन तीन चार हे शून्य घटलं बरोबर किती राहिलं दहा गुणवले दोन भागवले पाच वृदारी दोन्ही वीस भागवले पाच पाच एक पाच पाच वीस बरोबर चार टक्के म्हणजे नफा बरोबर चार टक्के इथे या ठिकाणी पर्याय नंबर एक असं सांगता येईल अतिशय सुटसुटीतपणे हे उदाहरण आपल्याला या ठिकाणी काय होईल सोडवता हो येईल